हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आणि आज आपण अशी एक वनस्पती बघणार आहे ज्याचा वापर केल्याशिवाय आपला जेवण किंवा स्वयंपाक पूर्ण होतच नाही प्रत्येकच स्त्री प्रत्येकच गृहिणी आपल्या जेवणामध्ये ह्या वनस्पतीचा वापर करते तर ती कोणती वनस्पती आहे तर तो म्हणजे कडीपत्ता किंवा गोडनीम कडीपत्ता कडीपत्ता हा शब्द झाला आहे हिंदी मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो गोडनीम तर गोडनीमच्या फोडणीशिवाय प्रत्येकच भाजी म्हणजे प्रत्येकच भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला चव येत नाही प्रत्येकच गृहिणी आपल्या जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये गोडलिंब कडीपत्त्याची फोडणी दिल्याशिवाय होत नाही आणि जास्तीत जास्त वापर केला जातो जरी आपण जेवणामध्ये त्याचा उपयोग करत असलो तरी त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या बरेच असे फायदे आहेत तर त्या फायद्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर गोडलिंब कडीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे मसाल्याच्या पदार्थापैकीच एक आहे स्वयंपाक करताना वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये किंवा डिशेसमध्ये पदार्थांमध्ये आपण याचा वापर करतो जसे की पोहे आमटी कढी चिवडा अशा वेगवेगळ्या वेग प्रत्येकच डिशमध्ये आपण कढीपत्त्याची फोडणी देतो कढीपत्ता किंवा गोडनिंबाच्या पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि अँटीडायबेटिक असे वेगवेगळे गुणधर्म आढळून येतात कढीपत्त्याच्या पानामध्ये पाना विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे वास आहे त्यामुळे प्रत्येक अन्न पदार्थामध्ये भाज्यांमध्ये चटण्यांमध्ये म्हणजे जे, जे काही आपण खातो त्या प्रत्येकच पदार्थामध्ये कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर करतात आणि प्रत्येकच कर गृहिणी कढीपत्त्याचा वापर करते कढीपत्त्याशिवाय शिवाय आपलं जेवण आहे चला तर मग जाणून घेऊया बहुगुणकारी असलेल्या कडीपत्ता किंवा गोडनिंबाच्या गोडनिंबाच्या झाडाचे किंवा पानाचे फायदे कोणते आहेत ते फायदे तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा आरोग्यासाठी फायदेशीर कडीपत्ता कडीपत्त्याची पाने आपल्या शरीरासाठी फारच फायदेशीर असतात सकाळी तीन ते चार कडीपत्त्याचे पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तर जाणून घेऊया ते फायदे कोणते आहेत आरोग्याचा खजिना आहे कढीपत्ता कढीपत्त्याच्या पानामध्ये फॉस्फरस कॅल्शियम आयर्न कॉपर व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियम सारखे न्यूट्रिएंट असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यकता आणि उपयुक्त असतात तर कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून हे सगळे आपल्या शरीराला पोषक असे विटामिन प्रोटीन आपल्या शरीराला मिळू शकतील नंबर दोन आहे डोळ्यांसाठी फायदेशीर असा कडीपत्ता कडीपत्ता खाल्ल्याने संबंधित इतर अनेक आजारांचा धोका टळतो यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते त्यामुळे कडीपत्ता हा डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे मधुमेहाच्या रुग्णासाठी ही फायदेशीर असा आहे कडीपत्ता मधुमेहाच्या रुग्णाना अनेकदा कडीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरे साखरेची पातळी नियंत्रित करतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णासाठी सुद्धा कढीपत्ता खूपच फायदेशीर आहे पचनशक्ती वाढते त्याचप्रमाणे ज्यांना पचन शक्तीचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी कढीपत्ता तर अधिकच गुणकारी आहे कढीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पाचन क्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता ऍसिडिटी यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते नंतरचं आहे इन्फेक्शनपासून बचाव कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो आणि रोगापासूनही तुमचा बचाव होतो तर इन्फेक्शनची जी समस्या असेल ती कमी होणार आहे त्याच्यामुळे जा कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून आपल्या शरीराला किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा इन्फेक्शन होणार नाही नंतरचा औषधीय गुणधर्म आहे कडीपत्त्याचा वजन कमी करण्यासही कडीपत्ता फायदेशीर आहे कडीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात इथाईल ॲसिडेंट महा निंबाईन आणि डायक्लोरोमेथेन यासारखे पोषक असे घटक असतात जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्यामुळे कडीपत्तासुद्धा वजन कमी करण्यामध्ये खूपच फायदेशीर आहे कढीपत्त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते तेव्हा दररोज कडीपत्ता खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि तुम्ही एकदम फिट राहता त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर कढीपत्त्याचे जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे तर कढीपत्ता खाण्याचे अशा पद्धतीचे फायदे आहेत जरी आपल्याला माहीत नसतात तरीसुद्धा आपण रोज रोजच्या भाज्यामध्ये रोजच्या अन्नपदार्थामध्ये कढीपत्त्याचा वापर करतो दररोज आपण वापर करत असलो तरी कढीपत्त्याचे एवढे फायदे आपल्याला माहीत नसतात तर असे आहेत कडीपत्त्याचे आश्चर्यकारक फायदे जे आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी खूपच बेनिफिट देणारे आहेत खूपच फायदेशीर आहेत त्याच्यामुळे आता तर आत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर माहितच झालेलं आहे त्यामुळे आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून आपल्यापासून जे रोग आहेत ते लांब लांब जातील आणि कढीपत्ता काय सहजच मिळतो प्रत्येकच घरामध्ये असतो कढीपत्ता आणि कढीपत्ता हा आपल्या जेवणाचा एकदम अर्जंट मूलभूत असा पार्ट झालेला आहे कढीपत्त्याशिवाय शिवाय आपलं जेवण अपूर्णच आहे तर अशा पद्धतीने फायदे आहेत कढीपत्त्याचे तर जास्तीत जास्त आपण वापर करून आपल्यापासून आपल्या शरीरापासून रोगाचा बचाव करू शकतो आणि रोग दूर पळवू शकतो तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू नका तर असेच माहितीपर आणि छान असे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये टाकले जातील तर सपोर्ट करा व्हिडिओ एंडपर्यंत बघा स्किप करू नका जेणेकरून प्रत्येकच गोष्ट आपल्याला माहीत नसते तर अशा महत्त्वाच्या माहितीसुद्धा आपल्याला मिळत राहतील